मैंने बीच में गाना सुना था कि लोग कांटों से बच बच कर चलते हैं, हमने तो फूलों से भी जख्म खाई है। ज्यांच्यात हिम्मत नहीं है, जे आधी नगर विकास मंत्री होते तर करप्ट मॅन म्हणजे सीएम झालेले, सगळे जे काही आरोप लागले ते निर्मलावर कुठे गेले तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणूनच मी एकच सांगतो की आम्ही ह्या चौकशीचं स्वागत करतो, कारण मुंबईकरांना आमचं काम माहिती आहे, पण निवडणुका घेण्याची हिंमत नाही आणि म्हणून कुठून तरी बदनाम करायचं। ठीक आहे, आम्ही तर अंगावर घेतलेलं हे पाठून वार करणारे लोक बिलकुल नाही। आम्हाला आमचं काम माहिती आहे, लोकांना आमचं काम माहिती आहे, मुंबईकरांना आमचं काम माहिती आहे आणि म्हणूनच 25 वर्ष आम्हाला निवडून दिले। ज्यांच्यात हिंमत नाही आहे, जे आधी नगर विकास मंत्री होते तर करप्ट मॅन म्हणजे सीएम झालेले, त्यांनी ठाणे महानगरपालिकेची चौकशी अशीच लावावी, नाशिकची लावावी, नागपूरची लावावी, मग बघू। पण या अहवालात काही स्पष्ट झालेलं आहे की अनेक ठिकाणी निविदा न करताच कामं दिली गेलेली आहे। आता त्या चौकशी त्यांनी करावी ना, म्युन्सिपल कमिशनर कोण आहे, कोणाचं ऐकतात, नगर विकास मंत्री कोण होते, स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन होते ते गेले कुठे, सगळे जे काही आरोप लागले ते निर्मलावर कुठे गेले तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणूनच मी एकच सांगतो की आम्ही ह्या चौकशीचं स्वागत करतो, कारण मुंबईकरांना आमचं काम माहिती आहे, पण असंच ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक ह्या महानगरपालिकेची हिंमत असेल, हिंमत तर नाहीच आहे पण असेल, तर पारदर्शकपणे चौकशी लावावी। कोविडच्या काळात त्यांना टार्गेट केलं होतं, सीएमने पण त्यांना सांगितलं होतं की केसरकर म्हटलं होते, त्यांनी यामागे खरे कोण त्यांची नावं तुम्ही सांगून टाका, तिकडून कोणाच तरी खांद्यावर निशाणा। नाही नाही, ते काय पूर्णपणे प्रयत्न करतात की आम्हाला बदनाम करायचं, नाव चोरलं पक्षाचं, चिन्ह चोरलं पक्षाचं, आता आमचं आडनाव चोरण्याचा प्रयत्न चालू आहे, पण निवडणुका घेण्याची हिंमत नाही आणि म्हणून कुठून तरी बदनाम करायचं। ठीक आहे, आम्ही तर अंगावर घेतलेलं हे पाठून वार करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे काय बघायचं। आणि म्हणून मी सांगितलं, चला ठाणे महानगरपालिकेची आम्ही नाही पहिलं तर भाजपच्याच एका आमदारांनी चौकशी मागितली, त्यांची घ्यावी, आनंद होईल। आपके साथ सत्ता में बीजेपी थी, आपको लग रहा है कि अगर आप लोगों को निशाना साधा जा रहा है तो उसके लिए कोई वो भी रिस्पॉन्सिबल होंगे। मैंने बीच में एक गाना सुना था कि लोग कांटों से बच बच कर चलते हैं, हमने तो फूलों से भी जख्म खाई है।